नाशिक शहरामध्ये लग्नाचं आमिष दाखवत तब्बल 7 वर्ष एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बातमी येत आहे नाशिक शहरातून. विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर तब्बल 7 वर्ष बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विवाहाचे आमिष दाखवून एकाने तरुणीवर तब्बल 7 वर्ष बलात्कार केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह कुटुंबियांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल भावसार, मीना भावसार व गुलाब भावसार राहणार सर्व मॉडेल कॉलनी जेल रोड अशी या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे निखिल भावसार याच्याशी प्रेमसंबंध होते. नोव्हेंबर 2014 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान संशयिताने विवाहाचे आमिष दाखवून पीडितेवर वेळोवेळी बलात्कार केला. राहत्या घरी बोलून घेत तसेच मित्रांच्या घरी शिर्डी येथे घेऊन जात त्याने हे कृत्य केले. पीडितेने विवाहाचा तगादा लावला असता संशयिताने आपल्या कुटुंबियांची कानी हा प्रकार घातला. मात्र आई व वडिलांनी खालच्या जातीची असल्याबाबत हिनावल्याने त्याने लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहोचला असून या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या आई वडिलांविरोधात बलात्कारासह अनुसूचित जाती जमाती अधिनियमन अन्वये ऍट्रॉसिटी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक धुमाळ करीत आहेत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक. Star 24 Fast News.